अभी हम लोग बेसिकली 10th ICSE का साउंड चैप्टर कर रहे हैं। एग्जैक्टली साउंड चैप्टर कर रहे हैं। तो साउंड चैप्टर बेसिकली टू पार्ट्स में डिवाइड होगा, ठीक है। जो सेकंड पार्ट है उसमें मोस्टली आपका क्या बोलते हैं इसको, एम्पलीट्यूड, लाउडनेस, पिच, टिम्बर, इस पार्ट के ऊपर है। और जो फर्स्ट पार्ट है इसमें इको है, फिर वाइब्रेटिंग बॉडी के ऊपर कोई क्वेश्चंस है। वाइब्रेटिंग बॉडी के दो पार्ट्स होते हैं, एक होता है नेचुरल वाइब्रेशन होता है, एक होता है फोर्स वाइब्रेशन होता है। और फोर्स वाइब्रेशन के भी दो पार्ट है, एक होता है रेजोनेंट होता है और कंडीशन और रेजोनेंट, ऐसे पार्ट्स हैं, ठीक है। तो हम लोग वन बाय वन चलते हैं। तो साउंड क्या है एक बेसिकली, अगर ऑब्जर्व करो, साउंड इज अ वेव, ठीक है। तो बेसिकली दो टाइप्स के वेव, एक एक होता है सबसे इम्पोर्टेंट, एक है मैकेनिकल वेव होता है। इसके दो पार्ट्स हैं, ठीक है। एक है लॉन्जिट्यूडनल वेव और एक है ट्रांसवर्स वेव, एक है ट्रांसवर्स वेव और दूसरा है लॉन्जिट्यूडिनल वेव होता है। ट्रांसवर्स वेव जो होता है, याद रखिए, ये जो ट्रांसवर्स वेव है ये क्रिस्टल ट्रक के फॉर्म में फॉर्म होता है, ऐसे वाला, ये वाला एग्जांपल। जैसे कि अगर पानी एकदम नॉर्मल है, एकदम स्टेबल है, अगर आप उसमें कोई पत्थर डालोगे तो क्या होता है, एक वेव क्रिएट होता है, राइट। उसमें अस्व्यवस्थित वर्खाली, एक वर्चला कहाँ था बेसिकली, क्रिस्ट म्हणतात आणि खालचा टग म्हणतात, TOUUGH। हे आपल्याला नाही बघा सध्या, हे आउट ऑफ सिलेबस, हे 9वीला होतं। 10वीला काय, लॉन्जिट्यूडनल वेव। लॉन्जिट्यूडनल वेव म्हणजे काय असतो, साऊंड असतो बेसिकली। त्याच्यामध्ये दोन गोष्टी खूप मॅटर करतात, बघा इथून जवळजवळ दिसते लाईन्स आणि एक थोडी लांब लांब असते, अशा पॅटर्नमध्ये जातो। म्हणजे ह्याच्यामध्ये दोन नाव आहेत, एक आहे कॉम्प्रेशन, क्या बोलते इसको, कॉम्प्रेशन, आणि ह्याला म्हणतात रेरिफॅक्शन, ठीक आहे। परत पुढं काय येईल, कॉम्प्रेशन येईल, परत रेरिफॅक्शन येईल। जर गणपतीच्या तुम्ही ऑब्झर्व करा, डीजे वगैरे असतो, त्या तुमच्या घराच्या काचा व्हायब्रेट होता, असं का होतं, कारण तिथं त्या वेव जातात ना, अशा कॉम्प्रेस होऊन जातात वेव आणि त्या आदळतात, त्याच्यामुळे काय होईल, ती काच व्हायब्रेट होते। जेव्हा तुमचा आवाज कमी असेल किंवा एक नॉर्मल म्युझिक असेल, तेव्हा ते रेरिफॅक्शन असतं, का डिस्टन्स जास्त असतं, प्रेशर क्रिएट होत नाही। ऑल सेट आहे, कोणा डाऊट आहे ह्या केसमध्ये? सो लॉन्जिट्यूडनल वेवची कन्सेप्ट काय होते, लॉन्जिट्यूडनल वेव इज मेड अप ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफ्रॅक्शन, एनी फॉर्म झालेला होता। एक्झामला डिफरन्स विचारतील, डिफरन्स बिटवीन ट्रान्सवर्स वर्स आणि लॉन्जिट्यूडनल। ट्रान्सफर वेव्हचं काय पॅटर्न आहे, ट्रान्सफर वेव्ह मेड अप ऑफ क्रिस्ट अँड टर्क असतं, इथं काय असतं, कॉम्प्रेशन अँड रेरिफ्रॅक्शन असतं, हे दोन वेव्ह असतात। ट्रान्सफर वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू, हे वर्ड इम्पॉर्टंट, व्हॅक्युम असतं, बट लॉन्जिट्यूडनल नीड्स मीडियम टू ट्रॅव्हल, हे एक महत्त्वाचं, ह्याला मीडियमची गरज असते। एक्झाम्पल सांगू तुम्हाला, बघा समजा एका ग्लास आहे, एक बाटली घ्यायची, त्या बाटलीमध्ये एक म्युझिक ठेवायचा, टोपन ओपन आहे, आवाज ऐकायला येईल, बरोबर आहे। आता काय करायचं, बाटलीला झाकण लावायचं, पॅक करायचं आणि ते एक हवा, एक होल काढायचं, त्या होलनी ह्यातली सगळी हवा ना बाहेर काढून घ्यायची। ह्यामध्ये तुम्ही किती पण मोठ्याने वाचा, ऐक बोला म्युझिक होते, तुम्हाला बाहेर ऐकायला येईल का, नाही का, इथे मीडियमच नाही आहे, ते मीडियम नसल्यामुळे तो ऐकायला येईल का आवाज, आवाज साऊंड ट्रॅव्हल का, नाही, हा तो फरक आहे। म्हणून लॉन्जिट्यूडनलच्या केसमध्ये तुम्हाला मीडियम लागतो। ऑल सेट आहे। आता नवीन टॉपिक आहे, इम्पॉर्टंट आहे, इको।
हाँ खूब महत्वाचार पार्ट है, ई सी एच ओ, इको माहिती आहे का असतं? इको पॉइंट असतो, तुम्ही फिरत जाता सिंहगडला किंवा लोणावळ्याला, इको पॉइंट असतो म्हणजे काय असतं, तुम्हाला सेम आवाज ऐकायला येतो रिपीट, बरोबर आहे? इको म्हणजे काय? रिपीटेशन ऑफ साउंड आफ्टर सम इंटरव्यू, कॉल्ड इको, बरोबर आहे? म्हणजे कसं असतं, जर तुम्ही सिंहगडला गेला तर सिंहगडला तुम्ही इथं थांबता, इथून आवाज मोठा देता, आणि इथे एक मोठा डोंगर असतो असा, बरोबर? अरे तुम्ही इथे बोलता ना, मोठ्याने बोलणार का हळू बोलणार, हे ना, तुम्ही इथे बोलताना कसं बोलणार, मोठ्याने बोलणार हळू बोलणार, मोठ्याने बोलणार? मग ह्या केसमध्ये रूल काय आहे, ह्या दोघांमध्ये डिस्टन्स किती पाहिजे? मिनिमम 70 मीटर पाहिजे, पहिला रूल आहे कंडिशन फॉर इको मध्ये. दुसरा रूल ये ना मी देते, दुसरा रूल काय आहे, हा मोठ्याने बोलला पाहिजे, जेणेकरून इथं जाऊन इथं मागे यायला पाहिजे. म्हणजे काय, जो बोलणार आहे सोर्स आहे, त्याचा आवाज काय पाहिजे, मोठा पाहिजे, राईट? तिसरा गोष्ट, तिसरी गोष्ट काय, हा ज्याला जाऊन धडकणार आहे हा मोठा पाहिजे आणि हा रिस्पेक्ट करेल. ह्या 3 गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट काय, मिनिमम 70 मीटर डिस्टन्स पाहिजे. दुसरी गोष्ट, रिफ्लेक्टेड जो, हा जो ह्याला माझा रिफ्लेक्ट, तिथून आवाज रिफ्लेक्ट होणार आहे, रिफ्लेक्टेड काय पाहिजे, मस्ट बी लार्ज. आणि तिसरा, जो सोर्स असणार आहे त्याचा आवाज मोठा पाहिजे, इनफ लार्ज पाहिजे, इनफ लाऊड पाहिजे, सो दॅट इट कॅन रिचेस आफ्टर स्ट्रायकिंग. हे कळलं तुम्हाला? म्हणजे हा मोठ्याने बोलला तर हा आवाज इथे धडकून परत मागे राहिला पाहिजे, तर ते पॉसिबल, राईट? दॅट इज इको. एक्झामला सगळ्यात जास्त विचारलेला क्वेश्चन आहे कंडिशन फॉर इको. ठीक आहे, बसा 5 मिनिटं, मी एक करून बोलतो.